सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी कवठे मंकाळ इथं तहसीलदार अर्चना कापसे मॅडम यांना सकल धनगर समाज कवठे मंकाळच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। या निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी करण्यात आली आहे की चौंडी इथं धनगर समाजातील युवकांनी केलेल्या आंदोलनाच्या दरम्यान शासनानं धनगर समाजाकडे 50 दिवसांचे एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी मुदत मागितली होती। शासनाला दिलेली मुदत संपली आहे तरी देखील शासनानं फक्त एक समिती नेमली पण त्यावर पुढील काहीही कारवाई झाली नाही। भारतीय राज्यघटनेत धनगर समाज एसटी आरक्षण देण्यात आले पण त्याची गेली 70 वर्षे अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे गेले कित्येक वर्ष सुविधांपासून लांब असलेल्या वंचित धनगर समाजाला शासनाच्या सोयीसुविधा मिळाल्या नाही। तरी या निवेदनाची दखल घेत शासनानं त्वरित धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा संविधानिक मार्गानं राज्यभर आंदोलनाची ठिणगी उडाल्यास या घटनेला शासन जबाबदार असेल असा इशारा निवेदनात देण्यात आला। यावेळी माजी सभापती अजितदादा कारंडे, शिवाजी ओलेकर, सुभाष खांडेकर, ढालगावचे सरपंच संजय घागरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश घागरे, युवराज घागरे, अमित कांबळे, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे महंकाळ। या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज एवढा अन्याय कुठल्याच जातीवरती झालेला नाही आतापर्यंत। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये धनगर समाज, आज राजकीय असो, आर्थिक असो, सामाजिक असो, प्रत्येक वेळी ह्या धनगर समाजाने नेहमी पडतीच बाजू घ्यायची। आज सत्तेमध्ये सुद्धा कुणाचं तरी गोंगडी उचलायची आणि कुणाचं तर समर्थन करायचं, ह्यातच आमचा धनगर समाज आहे। याचं एक कारण म्हणजे हा धनगर समाज अतिशय प्रामाणिक आणि कुठल्याही एखाद्या नेत्यावरती विश्वास ठेवला तर डोळे झाकून विश्वास ठेवणारा हा समाज आहे। पण ह्याच समाजाच्या ह्या स्वभावाचा सर्व राजकीय नेत्यांनी, सर्व पक्षांनी आत्तापर्यंत गैरफायदा घेतलेला आहे। पण आज वरिष्ठ लेवलला सर्व पक्षाचे धनगर समाजाचे नेते एकत्र येताना दिसून येत आहेत। खरोखर धनगर समाजाच्या दृष्टीने अतिशय 2 महिन्यापूर्वी मुंबई मलबार हिल या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावर या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री, अहिल्या देवी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि धनगर समाजाचे सगळे नेते, गोपीचंद पडळकर असतील, आमदार प्रकाश अण्णा शेंडगे असतील, राम शिंदेसाहेब असतील, महादेवराव जानकर असतील आणि सगळेच धनगर समाजाचे नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या आरक्षणाच्या मागणीसाठी जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं होतं की इतर राज्यामध्ये जसं धनगर समाजाला आरक्षण दिलं गेलं आहे तसंच आरक्षण महाराष्ट्रामध्ये आम्हाला धनगर समाजाला द्या। या मुद्द्यावर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी अतिशय महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री आणि इतरांना दिलेली होती। मग त्यांनी आम्हाला त्यावेळेला असं सांगितलं की 50 दिवसाची आम्हाला मुदत द्या। तशा पद्धतीची 50 दिवसाची मुदत दिली गेली आणि 50 दिवसामध्ये या राज्य सरकारनं कुठलीही हालचाल केली गेली नाही। म्हणून आज आम्ही कवठे मंकाळ या ठिकाणी तहसीलदार साहेबांना, तहसीलदार मॅडमना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आज या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या गेल्या 50 दिवसामध्ये ऑफिस असतील, राज्यातले प्रांत कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल, या ठिकाणी आज निवेदन द्यायचा कार्यक्रम झालेला आहे। परवा मुख्यमंत्र्यांनी कोणती तरी एक समिती गठीत करून त्यांनी सांगितलं गेलं आहे की बाहेरच्या राज्यात कसं आरक्षण दिलं गेलं आहे त्याचा अभ्यास गट एक तयार केला आहे आणि त्यानुसार आता त्या अभ्यास गटाची माहिती घेऊन आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलेलं आहे। परंतु हे काय आरक्षण देणार नाही कारण ते कोणत्या तरी एका विशिष्ट समाजापुरतंच काम करतायत का काय असं परवा गोपीचंद पडळकर साहेबांनी सुद्धा म्हटलं गेलेलं होतं। म्हणून आम्ही धनगर समाज सुद्धा राज्यामध्ये मोठ्या संख्येनं आहे, त्यामुळं या सरकारनं वेळीच दखल घ्यावी आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावं, एवढंच या ठिकाणी आमची या ठिकाणची मागणी आहे।